हरे कृष्णा सगळ्यांना. भगवद्गीता अध्ययनाचा आजचा आपला चौथा दिवस, चौथा अध्याय. अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण रोजप्रमाणे प्राणम मंत्र म्हणूया आणि मग अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो ओम भगवते भगवते वासुदेवाय. गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुर्मीलितयेन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामी इति नामिने नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादि पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 हरे, हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे हरे हरे. राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा आपला चौथा दिवस, चौथा अध्याय. अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग वंदन करूया. आपले गुरु श्री श्री शील प्रभुपाद आपण साष्टांग वंदन करूया. नामनिष्ठ दास प्रभू ज्यांच्यामुळे आपण ऑनलाईन भगवद्गीता शिकण्याचा आनंद घेत आहोत त्यांनाही आपण वंदन करूया. आणि सगळ्यात छोटी सर्व कृष्ण सेवकांना ज्यांच्यामुळे आपला हा 18 दिवसाचा उपक्रम जो आहे तो उत्तम पद्धतीने पार पडत आहे, तर अशा सर्व कृष्ण सेवकांना आपण वंदन करूया आणि पुढे जाऊया. माझा आपला रोजचा प्रश्न आहे, हरे कृष्णा. आज मला उत्तरं सगळ्यांकडनं अपेक्षित आहेत. आपल्या कालच्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं, चुकलं तरी चालेल पण मला आज उत्तर, आज सगळ्यांनी बोलायचं आहे, मला उत्तरं अपेक्षित आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. कर्मयोग कर्मयोग हो, त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, काय आठवतं आहे? प्रयत्न करा. जसं कर्म करतो तसं ओके, खूप छान प्रयत्न. हरे कृष्णा. अजून कोणाला सांगायचं आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण मधुरजी बोला. कर्मयोग अध्याय होता ना आपला, कालचा हो. कर्मयोगाचा कालचा. तर त्याच्यात कर्मफळाचा त्याग करणे, अनासक्त होऊन कर्म केल्याने आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होते, खूप छान आणि माताजी, नाम संकीर्तन करणे हा कलियुगातील यज्ञ आहे. खूप छान माताजी, खूप छान. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. माताजी आणि प्रभूजीने खरंच खूप छान सांगितलं आहे की कालच्या आपल्या अध्यायामध्ये कालचा आपला कर्मयोग होता. म्हणजे बघा की आपला अध्याय, आपलं भगवद्गीता कशी सुरू झाली, एका कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जिथे अर्जुनाला नैराश्य आलेला आहे. आणि त्या अशा नैराश्य आलेल्या स्थितीमध्ये आता आपण यांना काहीतरी दिव्य ज्ञान देऊया, या अशा पद्धतीने भगवंतांनी सुरुवात केलेली आहे.
आणि आधी सगळेच ठळक मुद्दे मांडलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर एक एक मुद्दा विस्तृतपणे सांगत आहेत. माझा आवाज येतो ना, माझा आवाज थोडा बसलाय आज, येतोय ना सगळ्यांना? हो, हरे कृष्ण माताजी, येतो येतो. येतोय ना? हाँ हाँ तेच मला एकदा विचारायचं होतं, मी विसरली विचारायला. हाँ, हरे कृष्ण. छान येतोय, छान येतोय. हाँ, तर दुसऱ्या अध्यायामध्ये आपण एक ठळक मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याच्यानंतर एक एक मुद्दा विस्तृतपणे भगवंत आपल्याला वर्णन करून सांगता आहेत, सखोल पद्धतीने सांगता आहेत. तसं कालचा आपला कर्म होता, कर्मयोग. कर्मयोगाबद्दल भगवंतांनी सांगितलेलं आहे की कारण कर्मयोगापासून सुरुवात का झाली, कारण अर्जुनांनी काय केलं, सगळ्यात पहिले कर्माचा त्याग केला. कर्माचा त्याग केला म्हणजे काय केलं, की त्यांना सुचलं नाही, योग्य अयोग्य सुचलं नाही आणि त्यांनी शस्त्र बाजूला ठेवलं, हो की नाही? आणि म्हणूनच कुठेतरी सुरुवात भगवंतांनी कदाचित कर्मयोगाने केलेली आहे आणि सांगितलेलं आहे की आपल्याला कर्म करायचं आहे. मग ते कर्म कसं करायचं आहे, तर आपल्याला त्या कर्माच्या फळाचा त्याग करायचा आहे, म्हणजे ते निष्काम कर्म करायचं आहे. पण हे सगळ्यांना जमतं का? असं नाही. म्हणून कुठेतरी भगवंतांनी आपल्याला कर्मकांड काय आहे तर ते सांगितलेलं आहे, की आपल्याला जे शास्त्राला धरून आहे, की जे विहित कर्म आहे, जे नियमांना धरून आहे, जे गुरूंनी प्रमाणित केलेलं आहे, ऋषीमुनींनी प्रमाणित केलेलं आहे, साधू संतांनी प्रमाणित केलेलं आहे, तर असं आपण कर्म आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. आणि ते करता करता कुठेतरी आपण सकाम कर्म करता करता आपण कर्म फळाचा त्याग करत आपण निष्काम कर्माकडे वळलं पाहिजे. आणि हे सगळं सांगत असताना अर्जुनाने का कर्म करावं याचं अजून एक विशेष उदाहरण भगवंताने दिलेलं आहे. आणि नुसतं अर्जुनाने नाही, तर जे जे लीडर्स आहेत किंवा जे जे नेता आहेत की जे नेतृत्व करू शकतात, तर अशा सर्व लोकांनी ह्या धर्मपालनाचा किंवा ह्या अशा जे विहित कर्म आहे किंवा ह्या सगळ्या जीवनशैलीचं अगदी काटेकोर पद्धतीने आचरण केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण अशा पद्धतीने आचरण करू, एखादा नेता अशा पद्धतीने आचरण करतो, तेव्हा भगवंत काय सांगतात, यद्यत आचरती श्रेष्ठा, म्हणजे त्यांनी जे आचरण केलेलं आहे त्याचं अनुकरण सर्व त्यांचे फॉलोअर्स, त्यांचे अनुयायी करत असतात. इथे जर अर्जुनाने युद्ध केलं नसतं आणि जर युद्ध सोडून जर तो युद्धभूमी सोडून जर पळून गेला असता किंवा त्याने संन्यास आश्रम धारण केला असता, तर काय झालं असतं? त्याच्या सैनिकांचा विचार करा, जे आपण 7 औक्षणी सेना आहे, त्या सैन्याचा मनोबलाचं काय झालं असतं, किती ते हो की नाही? त्यामुळे तो अर्जुनाचा तो निर्णय, किती तो निर्णय घेणं किंवा तो निर्णय सुद्धा या सगळ्या त्याच्या एका निर्णयावर ह्या सगळ्यांचं भवितव्य तिथे अवलंबून होतं किंवा त्या पद्धतीने त्यांचं आचरण होणार होतं. आणि म्हणून एक सामान्य एक आदर्श नेता कसा असावा याचं वर्णन काल कुठेतरी भगवंतांनी केलेलं आहे. आणि हे सगळं सांगत असताना अर्जुनाला प्रश्न पडतो की हे तुम्ही सांगता आहे ते सगळं ठीक आहे की कर्म केलं पाहिजे आणि कर्माचं फळ त्याग केला पाहिजे, म्हणजे निष्काम कर्म केलं पाहिजे, विहित कर्म केलं पाहिजे. मग विहित कर्मांमध्ये आपल्याला काल 5 यज्ञ सांगितलेले आहेत, हो की नाही? हे पितृयज्ञ आहे, ऋषीयज्ञ आहे, ब्रह्मयज्ञ आहे, त्याच्यानंतर भूतयज्ञ आहे आणि नरयज्ञ आहे. हे 5 यज्ञ म्हणजे विहित कर्म जे आहेत ते आपल्याला करायला सांगितलेले आहेत, हो की नाही? पण हे करत असताना काय होतं की कदाचित नकळतच आपल्या हातून असं काही घडतं किंवा अशा प्रतिक्रिया घडतं, असं एखादं कर्म घडतं की मग त्याचा आपल्याला त्याच्या बंधनात आपण अडकतो किंवा त्याचं आपल्या आपण अधःपतन होतं, हो की नाही? मग हे असं का होतं? मग त्याच्यावर भगवंत सांगता आहे त्याचं कारण असं आहे, आपला आत्मा जो आहे तो बद्ध आत्मा आहे. आपण ह्या 3 गुणांमध्ये बद्ध आहोत. मग ते 3 गुण कुठले आहेत? सत्व, रज, तम, ह्या 3 गुणांमध्ये बद्ध आहेत. आणि रजोगुण आणि तमोगुण याच्यामुळे काय तयार होतं? आपल्या ह्या 3 तिघांच्या संयोगाने आपलं ह्या आपलं रोजचं जे आचरण आहे, जीवनशैली, आपण तशा पद्धतीने कर्म करत असतो किंवा आपण कधी कधी त्या उत्स्फूर्त किंवा ती प्रेरणा आपल्याला कर्म करायस भाग पडते. आणि मग रजोगुण आणि तमोगुण याच्या संयोगाने आपल्यामध्ये काय तयार होतं? आपल्यामध्ये जे आपल्यातला सगळ्यात मोठा शत्रू जो आहे तो म्हणजे आपल्यामधली असलेली कामवासना, त्याच्यामध्ये आपल्याला असलेली ही भौतिक लौकिकामधली असलेली प्रबोधन, हो की नाही? आणि मग त्यामुळे काय होतं आहे की प्रलोभन, हा मी चुकून प्रबोधन बोलली, प्रलोभन,
तर हे जे सगळं आहे तर याच्यामुळे काय होतं की आपल्यामध्ये तो जो शत्रू आहे, मग तो शत्रू कुठे कुठे वसलेला आहे किंवा त्याचं निवासस्थान काय आहे, तर आपले इंद्रिय, आपलं मन आणि आपली बुद्धी, ह्या तीन ठिकाणी तो असा छान ठाण मांडून बसलेला आहे. मग त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, इंद्रियांचं दमन करायचं आहे, आपल्या मनावर नियंत्रण आणायचं आहे, आणि त्यानंतर आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला आपल्या बुद्धीला सक्षम करायचं आहे. मग ती बुद्धी कशाने सक्षम होणार आहे, तर दिव्य ज्ञानाने किंवा आध्यात्मिक ज्ञानाने सक्षम होणार आहे. आणि म्हणून आपल्याच मध्ये बसलेल्या आपल्या शत्रूला आपल्याला त्याचं दमन करण्यासाठी आपल्याला शास्त्राचा आधार घ्यायचा आहे, आपल्याला ज्ञानाचा आधार घ्यायचा आहे. आणि मग ते ज्ञान आपल्याला कशातून मिळणार आहे किंवा ते ज्ञान काय आहे, हेच आपल्याला आजच्या अध्यायामध्ये बघायचं आहे. आणि तरच आपण आपल्यामध्ये वसलेल्या त्या शत्रूचा आपण त्याच्यावर विजय मिळवू शकतो. आणि मग आपला आजचा अध्याय आहे, आपल्या अध्यायाचं नाव आहे काय झालं, हां, आजच्या अध्यायाचं नाव आहे ज्ञानयोग, ज्ञानाचा योग. आणि मग ज्ञानयोगामध्ये आपल्याला काय आहे, ज्ञान म्हणजे काय, ज्ञ हा धातू आहे, ज्ञा म्हणजे जाणणे. मग ज्ञान, मग आपल्याला आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला भगवंतांनी ज्ञान दिलेलं आहे, आपल्याला त्याबद्दल हे जे आध्यात्मिक ज्ञान, जीवनशैली काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. चौथ्या अध्यायातही जाणून घ्यायचं आहे आणि सातवा अध्याय ज्ञानयोग आणि विज्ञान योग, ज्ञान विज्ञान योग जो सातवा अध्याय आहे त्याच्यामध्ये ज्ञान म्हणजे जाणणे आणि विज्ञान म्हणजे काय, तर विशेष जे आहे ते जाणणे. आणि त्यामुळे आपल्याला ज्ञान विज्ञान योग हे पुन्हा भगवंत आपल्याला ज्ञान सांगणार आहे सातव्या अध्यायामध्ये, पण त्याची सुरुवात आज आपल्याला चौथ्या अध्यायापासून करायची आहे. तर चौथ्या अध्यायामध्ये आज आपल्याला भगवंत काय सांगत आहेत, तर भगवंत आपल्याला त्यांच्याच बद्दल म्हणजे कृष्णाबद्दलच आपल्याला अतींद्रिय ज्ञान म्हणजे त्यांच्याच बद्दल थोडीशी आपल्याला माहिती देत आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आपली जीवनशैली कशी असली पाहिजे, किंवा आपण त्या जसं काल आपण तो लॅडर बघितला की आपल्याला कर्मकांड ते कर्मयोग, त्याच्यानंतर अष्टांग योग, सॉरी त्याच्यानंतर ज्ञान योग, अष्टांग योग आणि त्याच्यानंतर भक्ती योग. तर हे सगळं करायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी सुरुवात कुठे करायची आहे, तर आपल्या जीवनशैलीपासून. मग आपली जीवनशैली कशी असावी त्याच्यासाठी वर्ण आणि आश्रम, तर याची निर्मिती कोणी केलेली आहे, तर ती भगवंतांनी केलेली आहे. तर ती कशी केली आहे हे सुद्धा आपल्याला आज बघायचं आहे. मग कर्मयोग, मग आपण कालचा जो कर्म पाहिलं की पण मग ते कर्म करताना कसं होतं की आपण त्याच्या बंधनात अडकतो, हो की नाही? आणि मग तो बंधनात अडकल्यामुळे पुन्हा आपण या जीवन मृत्यूच्या चक्रामध्ये बसतो. आणि मग ते नेमकं काय आहे, तर त्याचे ते कसं आपण त्या जीवन मृत्यूच्या चक्रामध्ये अडकतो, तर याचं आपल्याला इथे भगवंतांनी ते पण ज्ञान दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे दिव्य ज्ञान कशामुळे प्राप्त होतं, तर त्याच्यासाठी आपल्याला त्याग, तर विविध वेगवेगळ्या आश्रमांचे वेगवेगळ्या प्रकारचे त्याग आहेत, त्याचं वर्णन आजच्या अध्यायामध्ये आलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी भगवंत म्हणतात की हे सगळं जरी असलं तरी तुम्हाला हे ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला एका आध्यात्मिक गुरूंची, जे परंपरेतून आलेले आहेत, अशा गुरु परंपरा प्रणालीतून आलेल्या आध्यात्मिक गुरूंची आपल्याला गरज आहे. आणि तेव्हाच आपण हे दिव्य ज्ञान जे आहे ते समजावून घेऊ शकतो, ते प्राप्त करू शकतो आणि आपला उद्धार करू शकतो. इथेच आपला आजचा अध्याय संपतो आहे. तर आपल्याला आपण सुरुवात करूया, आजच्या आपली अध्यायाचं नाव आहे ज्ञानयोग. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले भगवद्गीता हे जे दिव्य ज्ञान आहे हे कसं आलेलं आहे त्याचा इतिहास भगवंतांनी सांगितलेला आहे. भगवंत म्हणत आहेत, श्री भगवान वाच इमं विवस्वने योगं प्रोक्तवान अहम् अव्ययम् विवस्वानम् प्राह मनु इक्ष्वाकवे ब्रवीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, भगवान श्री कृष्ण म्हणाले, मी योगाचे हे अविनाशी शास्त्र सूर्यदेव विवस्वान यांना दिले होते आणि विवस्वाना ते मानव जातीचे पिता मनू यांना सांगितले होते आणि मनूने ते इक्ष्वाकूला सांगितले होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग हे जे भगवद्गीतेचं हे ज्ञान आहे किंवा ही जी शैक्षणिक प्रणाली जी आहे ही भगवंतांनी ही काय आज सांगितलेली नाही आहे, तर त्याचा इतिहास इथे भगवंत सांगत आहेत की भगवंतांनी सांगितलेलं आहे की मी सूर्यदेव विवस्वान यांना हे ज्ञान दिले होते. त्याच्यानंतर मी सूर्यदेव विवस्वानांनी हे
मानव जातीचे जे प्रथम पिता आहेत मनू, यांना हे ज्ञान दिलेले आहे. आणि त्यांनी कोणाला दिलेले आहे? मनू यांनी इक्ष्वाकू राजांना दिलेले आहेत. इक्ष्वाकू हे कोण? रघुवंशामध्ये रघु म्हणजे ज्या ज्या कुळामध्ये साक्षात प्रभू श्री रामचंद्र जन्माला आले, त्यांचे जे वंशज होते की रघु इक्ष्वाकू, त्यांना हे ज्ञान सांगितलं. आणि इक्ष्वाकू राजांनीच हे ज्ञान जे आहे ते पृथ्वीपर्यंत आणलेलं होतं, ह्या भूतलावर आणलेलं होतं. पण मग काय झालं? एक मिनिट. हा, एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगे नष्ट परंतप. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी, याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजसीने ते त्याच पद्धतीने जाणून घेतले, पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग हे जे ज्ञान जे आहे हे कसं आहे? अविनाशी आहे, अव्ययम. अव्ययम असं हे ज्ञान आहे. आणि ते भगवंतांनी त्यांच्या भक्तांकरवी हे ज्ञान पुढे पुढे ती परंपरा सुरू ठेवलेली आहे, ज्याला आपण गुरु परंपरा असं म्हणतो, गुरु परंपरा प्रणाली असं म्हणतो. पण काय झालं की कुठेतरी काळाच्या योगामध्ये ही गुरु शिष्य परंपरेद्वारे हे जे ज्ञान आलेलं आहे, की ते कुठेतरी जिथे शिष्य परंपरा खंडली तिथं हे ज्ञानही खंडित झालं, किंवा ते कुठेतरी लुप्त झालं. आणि म्हणून भगवंतांनी ही जी गुरु परंपरा, ही शिष्य परंपरा जी आहे ती आपण थोडीशी आधी बघणार आहोत. आणि मग पुन्हा आपण वळूया अध्यायाकडे. तर ही भगवंतांनी ही जी शिक्षण प्रणाली आहे, आध्यात्मिक शिक्षण प्रणाली आपण म्हणू शकतो, तर हे त्याचे आपले चार त्याचे परंपरा आहेत. तर चार परंपरा कुठल्या आहेत? एक ब्रह्मा, भगवान ब्रह्मा, त्याच्यानंतर श्री लक्ष्मी, भगवान शिव आणि चार कुमार, सनत कुमार जे आहेत. तर त्यांनी भगवंतांनी ते हे जे दिव्य ज्ञान जे आहे ते ह्या ब्रह्मदेवांना दिलं, लक्ष्मी मातेला दिलं, भगवान शिवशंकरांना दिलं आहे, सनत कुमारांना दिलेलं आहे. आणि त्यांनी मग त्यांचे शिष्य जे आहेत माधवाचार्य, रामानुजाचार्य, त्यांच्या त्यांच्या शिष्यांना दिलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण इथे शेजारी बघू शकतो की गुरु शिष्य ब्रह्मदेवांनी नारद मुनींना, नारद मुनींना असं, तर आपण जे हे जे आहे ती माधवाचार्य यांच्या म्हणजे ब्रह्मदेव माधवाचार्य यांच्या ह्या गुरु शिष्य प्रणालीतून आलेलं हे जे ज्ञान जे आहे, तर हे आपण ज्ञान आपण भगवद्गीता जशी आहे तशी, तर हे आपण इथे आपण बघतो आहोत किंवा ह्या परंपरेतून आलेलं आहे. आपण पहिल्याच अध्यायात पाहिलं होतं की हे कुठलंही ज्ञान जे आहे, आध्यात्मिक ज्ञान जे आहे, दिव्य ज्ञान जे आहे, ते आपल्याला कसं घ्यायचं आहे? तर आपल्याला ते गुरु परंपरेतून आलेलं जे ज्ञान आहे तसं ते ज्ञान आपल्याला ग्रहण करायचं आहे. आणि इथे आपल्याला गौडीय संप्रदाय जे आहे, तर ब्रह्म गौडीय संप्रदाय, तर त्यांच्याकडून जे आपल्याला ज्ञान आलेलं आहे ते आपण ग्रहण करतो आहे. आणि ही जी शिष्य परंपरा किंवा ही गुरु शिष्य प्रणाली जी आहे, याची स्थापना आपण म्हणू शकतो ही भगवंतांनीच केलेली आहे. आणि म्हणून आपण इथे बघितलं तर त्यांनी सूर्यदेवी वसवान, त्याच्यानंतर त्यांनी मनूला म्हणजे त्यांचे जे भक्त आहेत, त्याच्यानंतर इक्ष्वाकू राजा यांना हे ज्ञान दिलेलं आहे. पण हे काळानुसार हे ज्ञान लुप्त होतो. तर प्रश्न आहे अर्जुनाचा इथे की तू तर माझा समकालीन आहेस, मग हे कसं शक्य आहे? म्हणजे तुम्ही सूर्यदेव विवस्वानांना, कारण की अर्जुनांना हे माहिती होतं, शास्त्रांबद्दल थोडंफार ज्ञान आहे किंवा वाचलेलं आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे की सूर्यदेव तर अगदी म्हणजे त्रेता युगातले वगैरे आहेत, हे द्वापार युगामध्ये आहेत, म्हणजे त्रेता युगाच्याही आधीपासून. इक्ष्वाकू राजा त्रेता युगात होते, त्याच्याही आधीपासूनचं हे ज्ञान आहे, सत्ययुगापासूनचं वगैरे. तर तेव्हा कसे भगवंत कसे म्हणजे बाबा श्रीकृष्ण कसे होते? ते तर आता अर्जुनाच्या वयाचे आहेत, एकत्र लहानाचे मोठे झाले, कारण की ते सख्खे भावंड होते, सख्खे आत्ते भाऊ मामे भाऊ होते, त्यामुळे त्यांना माहिती आहे एकत्र वाढलेले आहेत. तर हे कसं शक्य आहे? आपण तर एकाच वयाचे आहोत. आणि मग आपण पुढे थोडासा परत भागवतांचा आधार घेतो आहे. तर आपण थोडंसं बघूया की आता हे कसं शक्य आहे. तर इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे किंवा आपण एका जीवाचा प्रवास, एका आत्म्याचा प्रवास कसा असतो, आपण कालच पाहिलं, परवाच्याच अध्यायात पाहिलं, आपण शरीर नाही आपण आत्मा आहोत आणि आपण ह्या चक्रामध्ये अडकलेलो आहोत. मग ते चक्र कसं आहे ते जरा एकदा बघूया. तर आपण इथे ब्रह्मदेवाचं आपण आयुष्य किंवा जीवनमान आपण बघूया, कालावधी बघूया.
तर ब्रह्मदेवाचं जे कालावधी आहे तर ज्या 36,000 कल्प, आता एक कल्प म्हणजे बघा हा, आणि तेवढ्याच रात्री, आता एक कल्पाचं हे किती असतं बघा हा, तर एका कल्पामध्ये 14 मन्वंतर आणि 15 संध्याज, म्हणजे 14 मन्वंतर म्हणजे 14 दिवस आणि 14 रात्री असं आपण म्हणू शकतो, म्हणजे 14, तर त्याला एक कल्प म्हणतात, असे 36,000 कल्प बरोबर. आणि एक मन्वंतर म्हणजे 71 दिव्य युग, मग आता एका 71 दिव्य युगामध्ये, एका दिव्य युगामध्ये 4 युग असतात, मग ती कुठली आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. कलियुग जर आपण एक्स मानलं तर द्वापारयुग हे 2x, त्रेतायुग हे 3x, सत्ययुग हे 4x, म्हणजे कलियुगाच्या दुप्पट द्वापारयुग, कलियुगाच्या तिप्पट त्रेतायुग आणि कलियुगाच्या चौपट सत्ययुग, अशी ही 4 युग मिळून एक दिव्य युग तयार होतं. आणि अशी 71 दिव्य युग मिळून एक मन्वंतर तयार होतं, अशी 14 मन्वंतर मिळून, आणि 14 मन्वंतर आणि त्याच्या 15 रात्री किंवा 15 संध्याज मिळून एक कल्प तयार होतो. आणि एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, म्हणजे जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस उजाडतो तेव्हा आपल्या ह्या संपूर्ण ब्रह्मांडासह या सृष्टीची निर्मिती होते. आणि जर तो कल्पाचा शेवट जो असतो किंवा त्याची ब्रह्मदेवाची रात्र सुरू होते तेव्हा तेव्हा आपला सृष्टीचा प्रलय होतो, हो की नाही. तर हे अशा 36,000 कल्प जे आहेत आणि तेवढ्याच रात्री जो आहे हे ब्रह्मदेवाचं आयुर्मान आहे. आणि अशा त्यामुळे आपण ह्या चक्रामध्ये आपण अडकलेलो आहोत की आपला हा जो जीव आहे, आपला हा जो आत्मा जो आहे, तो तितके वेळा वेगवेगळ्या, आपण 84 लक्ष योनी म्हणतो, तर 84 लक्ष योनीमध्ये तितके वेळा वेगवेगळ्या आपण तेवढी शरीर धारण करतो आहे. मग कधी मनुष्य शरीर असेल, कधी कुठल्या प्राण्याचं असेल, कधी कुठल्या पक्ष्याचं असेल, कधी आपण झाड म्हणून असू, आपल्याला म्हणजे वेगवेगळी शरीर जी आहेत ती आपण धारण केलेली आहेत. ब्रह्मदेवाचं जे जीवन आहे ते आतापर्यंत जर आपण कालावधी बघायचा म्हटलं, आता 50 वर्ष म्हणजे जवळजवळ अर्ध निम्म आयुष्य ब्रह्मदेवांचं संपलेलं आहे. 6 मन्वंतर संपलेली आहेत, 7 4 युगांमधली 27 चक्र जी आहेत ती संपलेली आहेत. आणि कलियुगामध्ये जर आता आपण पाहिलं तर एक साधारण 5,117 अधिक वर्ष जी आहेत ती झालेली आहेत. म्हणून जे आहेत की ज्यांनीही भगवंताचेच भक्त होते आणि त्यांनी ही जी दिव्य ज्ञानाची प्रणाली जी आहे ती पुढे आणलेली आहे, तर त्यांचं जीवनमान जर आपण पाहिलं तर आपल्या त्या मनूचं जीवन सुद्धा कसं आहे की जवळजवळ त्यांना मग सांगितलं कधी आहे तर जवळजवळ 120 दशलक्ष वर्षापूर्वी ही भगवद गीता मनू यांना सांगितलेली आहे. त्याच्यानंतर मग ही गीता पृथ्वीवर कशी आली किंवा कधी आली याचं प्रमाण आपल्याला महाभारताच्या शांती पर्वामध्ये मिळतं. शांती पर्वामधला 348वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये 51-52व्या श्लोकामध्ये आपल्याला हा हे मिळतं बघायला की त्रेतायुगादौ च ततो विवस्वान मनवे ददौ मनुष्य लोक भृत्यर्थ सुताये क्षका वे ददौ वा कुणाच कथितो व्याप्य लोकावस्थितः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. त्रेता युगाच्या सहस्र प्रारंभी परमात्म्याशी संबंधाचे शास्त्र विवस्वानने मनूला दिले होते. मनूने मानव जातीचा पिता असल्याने या पृथ्वी ग्रहाचा राजा महाराजा इक्ष्वाकूला यांना दिले. रघुवंशाचे पूर्वज ज्यामध्ये भगवान रामचंद्र प्रगट झाले म्हणून भगवद्गीता महाराज इक्ष्वाकूंच्या काळापासून मानवी समाजात अस्तित्वात होती. हरे कृष्ण माताजी. अरे कृष्णा, मग आपल्याला ह्या भगवद्गीतेचा इतिहास किंवा याचं हे प्रमाण आपल्याला महाभारताच्या शांती पर्वामध्ये सुद्धा बघायला मिळतं. आणि हे दिव्य ज्ञान जे आहे तिथे सुद्धा आपल्याला ते ही गुरु शिष्य प्रणाली जी आहे, ही परंपरा सुद्धा आहे, तर ही तिथे सुद्धा बघायला मिळते की पुन्हा तिथे सुद्धा असे सांगितलेलं आहे की हे ज्ञान भगवंतांनी विवस्वान यांना दिलेलं आहे, विवस्वान यांनी मनू यांना दिलेलं आहे जे मानव जातीचे प्रथम पिता आहे. आणि त्यांनी राजा इक्ष्वाकू राजाने ही पृथ्वी तलावर, भूतलावर आणलेला आहे. आणि त्याच्यानंतर आणि ते इक्ष्वाकू राजा कोण होते, ज्याच्यामध्ये भगवान रामचंद्र जे आहेत ते अवतीर्ण झालेले आहेत. किंवा अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर कलियुगातली आतापर्यंतची वर्ष किती निघून गेलेली आहे, 5,000
117 अधिक वर्ष होऊन गेलेली आहे. आता जर आपण ब्रह्मदेवाचा दिवस जर पाहिला, म्हणजे आपलं आणि ब्रह्मदेवाच्या दिवसाचं जर आपण वर्णन करायचं म्हटलं, तर बघा की 864 वर्ष करोड वर्ष जे आहेत, तर तो एक त्यांचा दिवस, म्हणजे आपले एवढं वर्ष, म्हणजे त्यांचा एक दिवस, त्यांचा एक तास, म्हणजे आपले 360 करोड वर्ष. त्याच्यानंतर त्यांचा एक मिनिट म्हणजे आपली 60 लाख वर्ष, आणि त्यांचा एक सेकंद म्हणजे आपली 1 लाख वर्ष. आपल्या ह्या आपण जर आपलं जर गणित आणि त्यांचं गणित जर आपण कॅल्क्युलेट केलं, तर मग आता आपण पुन्हा भगवद्गीतेकडे वळूया की मग हे भगवंत जे आहेत हे दिसतात कसे. आता भगवंतांनी वर्णन केलेलं आहे की नाही पहिल्या 10 श्लोकांमध्ये, तर मग ते दिसतात कसे हे आपल्याला इथे सांगता आहेत. आणि मग म्हणता आहेत, अजोपी सन वयात्मा भूतानी भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, मी जरी अजन्मा आहे आणि माझा दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणी मात्राचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. हरे कृष्ण माताजी. अरे कृष्णा, मग आता ही परंपरा कुठेतरी खंडित होते हो की नाही. भगवंत भक्तांच्या द्वारे ते ज्ञान, ती गुरु शिष्य परंपरा प्रणाली जी आहे ते चालू ठेवायचा प्रयत्न करतात, पण कुठेतरी काय होतं, काळानुगाने ते ज्ञान लुप्त होतं. मग ते ज्ञान पुन्हा ह्या दिव्य ज्ञान जे आहे पुन्हा लोकांमध्ये किंवा समाजामध्ये त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी भगवंत पूर्ण अवतीर्ण होतात. भगवंत कधीही जन्म घेत नाही, अजन्म आहे. म्हणजे आता एक उदाहरणच द्यायचं झालं, तर आता बघा आपण ऑफिसच्या कामानिमित्त, आता आपण तुम्ही सपोज आता मी मुंबईत राहते बरोबर, तर मी माझ्या ऑफिसच्या कामानिमित्त इंडियामध्ये कुठेही जाऊ शकतो, म्हणजे कॅलकटा, दिल्ली, कुठे पण, केरळमध्ये किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये, कुठल्या तरी युरोपमध्ये, सिंगापूरमध्ये जर मी गेली, तर मी असं म्हणेन का की मी तिथे जन्माला आली? नाही, मी माझ्या कामासाठी तिथे गेली, काम संपवलं, परत घरी आली. भगवंतांचंही असंच आहे की भगवंत त्यांच्या मोक्षधामामध्ये, वैकुंठ धामामध्ये ते राहतात, आणि ते वैकुंठ गोलोक वृंदावनामध्ये भगवंत राहतात, आणि गोलोक वृंदावनामधून ते पुन्हा या ज्ञानाचा, दिव्य ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी, भगवान लोकांना त्यांच्या उद्धारासाठी हे ज्ञान पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी भगवंत इथे अवतीर्ण होतात. म्हणजे ते त्यांच्या कामासाठी त्यांच्या लोकातून आपल्या लोकांमध्ये येतात. मग आपण असं म्हणू शकतो का की मग भगवंतांनी जन्म घेतला? नाही, ते अजन्म आहेत. त्यांचं दिव्य शरीर आहे, त्या शरीराचा कधीही नाश होत नाही, आणि त्यामुळे ते वेगवेगळ्या युगांमध्ये ते पुन्हा पुन्हा अवतीर्ण होत असतात, त्यांच्या मूळ रूपामध्ये अवतीर्ण होत असतात. आपण एक थोडासा फरक बघूया की कृष्णामध्ये, म्हणजे भगवंतांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे, म्हणजे एका जीवामध्ये काय फरक आहे. तर भगवंतांचं हे जे रूप जे आहे हे आध्यात्मिक रूप आहे, आपलं जे आहे हे तात्पुरतं रूप आहे. म्हणजे कसं, तर भगवंतांचं शरीर जे आहे ते दिव्य शरीर आहे. आपलं शरीर कसं आहे, आपलं नश्वर शरीर आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे की नाही. आपल्या शरीराचं जर आपण बघितलं, तर हे बघा इथं तुम्हाला दिसेल, एक मिनिट, सॉरी हा, आपण पाहिलं तर आपल्या शरीरामध्ये बघा ह्या 3 गोष्टींनी आपलं शरीर बनलेलं आहे. एक आपली स्थूल बॉडी, म्हणजे ग्रॉस बॉडी जे आहे, स्थूल शरीर जे आहे जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. सूक्ष्म शरीर जे आहे ते आपल्या तुमचं मन, बुद्धी आणि अहंकार, मिथ्य अहंकार यांनी बनलेलं आहे. आणि त्यामध्ये आपला चेतना देणारी आपली आत्मा, आणि त्यामध्ये त्या आत्म्याच्या हृदयामध्ये परमात्मा स्थित आहे. अशा पद्धतीने आपल्या ह्या शरीराला चेतना देण्याचं काम ते करत आहेत. म्हणजे या सगळ्याच्या संयोगाने आपलं आपलं शरीर जे आहे, शरीर रूपी यंत्र जे आहे ते तयार होत आहे. पण भगवंताचं असं आहे का? नाही, भगवंतांचं हे दिव्य शरीर आहे, आणि ते कधी आपलं शरीर नाशवंत आहे, नश्वर आहे, भगवंतांचं सच्चिदानंद असं शरीर आहे, सच्चिदानंद असं रूप आहे. त्यामुळे त्याची चिरंतन असं आहे, सनातन असं आहे. आपण असं कधी बघितलंय का की भगवंतांचा, भगवान श्रीकृष्णांचा म्हातारा झालेला कुठेतरी एखाद्या मंदिरामध्ये फोटो आहे किंवा मूर्ती आहे? नाही, त्यांचं ते सच्चिदानंद स्वरूप आहे, आणि त्यामुळे त्या ते तशाच रूपामध्ये सतत असतात. त्याच्यानंतर आपण बघितलं तर आपण मायेद्वारे नियंत्रित आहोत,
आणि ही माया कोणाच्या कोणा मायेचा विस्तार कोणी केलाय की भगवंतांच्याच शक्तींचा किंवा विस्तार म्हणजे एक ती एक माया आहे. त्यामुळे भगवंत त्या कृष्ण त्या मायेला नियंत्रित करत आहेत. पण ती माया कशी आहे आपल्याला आपण काल बघितलं की आपण बद्ध आत्मा आहोत. सॉरी हा, आणि ह्या 3 गुणांनी आपण ह्या 3 गुण जे आहेत त्याच्यामुळे आपली ही माया जी आहे आपल्याला ही अशी एका कठपुतलीसारखी आपण त्याच्यामध्ये अडकलेले आहोत. हे 3 गुणांमध्ये आपण बद्ध आहोत. आणि हा आपल्यातला आणि भगवंतांमधला एक छोटासा फरक इथे चौथ्या आणि 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग पुढे भगवंत आणि भगवंत त्यांच्या इच्छेनुसार अवतीर्ण होतात. आणि मग ते का अवतीर्ण होतात ते पुढच्या पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. मग ते कशासाठी येतात बघा. हा, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हरे कृष्ण माताजी, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्मचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण म्हणजे भगवंत केव्हा अवतीर्ण होतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. म्हणजे जिथे जिथे आणि जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होत आहे आणि जिथे अभ्युत्थानम अधर्मस्य जिथे जिथे अधर्माचं वर्चस्व वाढत आहे तिथे तिथे तदात्मानं सृजाम्य मम. तिथे भगवंत येतात ते त्यांचं काम करायला त्यांचं धाम सोडून ते इथे अवतीर्ण होतात. ते जन्म घेत नाही. हे आपल्याला भगवंत पुन्हा पुन्हा सांगता आहेत. आणि मग इथे आल्यावर काय करतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनाथाय संभवामी युगे युगे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रगट होतो. हरे कृष्ण माताजी. जेव्हा भगवंत अवतीर्ण होतात किंवा जेव्हा तेव्हा भगवंत काय करतात, सगळ्यात पहिले त्यांच्या भक्तांसाठी ते येतात म्हणजे भक्तांचा उद्धार करण्यासाठी येतात. आणि मग त्याच्यानंतर जे दुष्ट आत्मा आहे जे दुरात्मा आहेत त्यांचा विनाश करण्यासाठी येतात. आणि मग पुन्हा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगायुगामध्ये भगवंत पुन्हा पुन्हा अवतीर्ण होत असतात, प्रकट होत असतात. आणि मग पुढे भगवंत म्हणत आहेत, मग आता आपल्याला हे कसं जाणून घेतो की भगवंत आपण कसं त्यांना जाणू शकतो किंवा कोण कोण जाणू शकतं, तर तेही सुद्धा इथे सांगितलेलं आहे. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेति तत्वता त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति स अर्जुन. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो, तो देह त्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही, तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, मग इथे आपण जेव्हा हे भगवंतांबद्दलचं हे जे अतींद्रिय जे ज्ञान जे आहे भगवंत आपल्याला काय ज्ञान आजचं ज्ञान योग आहे की नाही जाणून घ्यायचं आहे आपल्याला. मग हे जो जाणतो किंवा तर तो त्याचं काय होतं की ते हे भगवंतांचं हे दिव्य स्वरूप जो जाणतो आणि ते श्रद्धेने भगवंताची भक्ती करायला लागतो तो निश्चितच आपला उद्धार कर्मशः करून घेतो. म्हणजे तो पुन्हा या भौतिक जगामध्ये या लौकिकतेच्या जगामध्ये पुन्हा जन्म घेत नाही. आणि मग पुन्हा जन्म घेत नाही म्हणजे तो नेमका कुठे जातो, तर तो भगवंतांचे जे शाश्वत धाम जे आहे. आता आपण पाहिलं आपले ह्या ब्रह्मांडांचा कालावधी पाहिला हो की नाही, की त्याचा दिवसही आहे त्याचे उत्पत्ती आहे आणि त्याचा लयही आहे. म्हणजे शाश्वत धाम जे आहे त्याची ना उत्पत्ती आहे ना त्याचा लय आहे, ते शाश्वत आहे, ते चिरंतन आहे. तर आपला आत्मा जो आहे तो तिथवर आपण पोचवू शकतो, आपण आपलाच उद्धार करून घेऊ शकतो. जर आपण या भगवंतांचं अतींद्रिय ज्ञान जे आहे ते आपण ग्रहण केलं आणि तशा पद्धतीने जर आपण अनुसरण करायचा प्रयत्न केला. आणि मग हे कोण ग्रहण करू शकतं किंवा त्याचं अनुसरण कोण करू शकतं किंवा कसं करू शकतं तेही इथे सांगितलेलं आहे. वितराग भय क्रोध मन्मना मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा भूता मद भाग भाव मागता ये यथा मा प्रपद्यन्ते तान् स्थयितैव भजाम्यहम् मम वर्तान् वत्मानु वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हरे कृष्ण माताजी, हरे कृष्ण माताजी.
हरे कृष्ण. आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे माझ्यास्थित झालेले, मत्तपरायण आणि माझ्या आश्रित असलेले गतकाळातील अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि त्या सर्वांना माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुसरून असे फळ मी त्यांना देतो. हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता इथे भगवंत सांगत आहेत की जशी ज्याची श्रद्धा, जसा ज्याचा भाव, जो ज्या मार्गाने मला शरण येतो, तशा पद्धतीने, जसा आपण म्हणतो की ना, जसा भाव तसा देव, अशा पद्धतीने इथे भगवंत सांगत आहेत की तुम्ही ज्या पद्धतीने मला शरण येतात तशा पद्धतीनेच मी सुद्धा तशी तुमच्यावर कृपा करत असतो. इथे आपल्याला इथे वेगवेगळी उदाहरणं आहेत. मग सगळ्यात पहिलं उदाहरण इथे आहे की बघा की गोमाता जी आहे ती भगवंतांच्या चरणाशी तिला राहायला आवडतं किंवा त्यांच्या चरणांची सेवा करायला आवडते. आणि भगवंत सुद्धा त्यामुळे गोकुळामध्ये जेव्हा होते तर त्यांच्या सुद्धा गोपालन गोपाल होते ते. गोपाल म्हणजे काय? गाईंचं पालन करणारा असा गोपाल. आणि मग किती त्यांना प्रेम दिलं, किती आनंद दिला त्या सगळ्या गोकुळवासियांना. नुसत्या गोकुळवासियांमध्ये नुसते मनुष्य होते का? नाही, तर त्या गाई ज्या होत्या, त्याच्यानंतर गोकुळामध्ये जे कोणी पक्षी प्राणी जे सगळे होते त्या सगळ्यांना भगवंतांनी खूप भरभरून प्रेम दिलं. इथे आपल्याला बलरामांचं उदाहरणही दिसतं की जेव्हा बलराम जे आहेत ते भगवंतांचे, म्हणजे जेव्हा त्यांनी भगवंतांची चरणसेवा केली आहे, त्यांचे पाय दाबलेले आहेत, खेळता खेळता कुठे पडले असतील काय, कारण की त्यांचे आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या त्यांनी गोकुळामध्ये किती सुद्धा त्यांच्या दिव्य लीला त्यांनी केलेल्या आहेत. आणि मग त्या लीला करत असताना कुठे पडले, कुठे खेळता खेळता काय झालं, तर बलरामाने त्यांचे पाय चेपलेले आहेत. आणि मग जेव्हा बलरामांना असं कधी वाटलं तेव्हा एक मी कोणीतरी भगवंत आहे वगैरे असा विचार न करता त्यांनी त्यांच्या भक्ताचे, त्यांच्या आपल्या एक मोठा भाऊ म्हणून आहे, तर त्यांचेही त्यांनी पाय चेपलेले आहेत. म्हणजे जसा तुमचा भाव, जसा जसा ज्या पद्धतीने तुम्ही भगवंताला शरण जातात त्या पद्धतीने भगवंत तुमच्यावर कृपा करत असतात. आणि मग हे सगळं करत असताना आता आपण जर आपला विचार केला, आता मनुष्य जन्माचा तर जर विचार केला तर आपण जेव्हा भगवंताची भक्ती करतो किंवा आपण वेगवेगळ्या देवदेवतांची भक्ती करतो, कारण काय आहे की आपल्याला सकाम भग आपल्याला काही इच्छा असतात आणि त्या इच्छापूर्तीसाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीची पूजा अर्चा करत असतो किंवा कर्मकांड करत असतो. हरे कृष्णा माताजी, वाचताय? हरे कृष्ण. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवदेवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. मग इथे आपल्याला आपल्यामध्ये एक हे आहे की आपण वेगवेगळ्या देवतांची आराधना करतो. वेगवेगळ्या देवतांची आपण आराधना याच्यासाठी करतो की आपण आपल्याला ह्या भौतिक जगामध्ये, ह्या लौकिकतेच्या जगामध्ये आपल्याला वेगवेगळे इच्छा आहेत, वेगवेगळे प्रलोभन आहेत किंवा वेगवेगळे प्रापंचिक अडचणी आहेत ज्या आपल्या आपल्याच कर्मामुळे आपल्याला आपल्याला त्या भोगाव्या लागत असतात. पण त्याच्यावर मात करण्यासाठी किंवा आपल्याला त्या भौतिक लौकिकाच्या सुखासाठी, त्याच्या प्राप्तीसाठी आपण वेगवेगळ्या देवतांची आपण आराधना करत असतो, जेणेकरून आपल्याला आपण जे काही पूजा अर्चा केलेली आहे तर त्याचं फलित आपल्याला त्या देवता आपल्याला परत त्वरित देत असतात. आणि मग आपल्याला त्याच्यापासून, म्हणजे ते आपण जे काही कर्म करतो त्याच्यापासून आपल्याला पुन्हा लगेच फळप्राप्ती होते. आणि अशा भक्तीला काय म्हणतात? सकाम भक्ती म्हणतात. किंवा सकाम आपण विविध देवतांची त्याच्यासाठी पूजा करत असतो. आपण पुन्हा एकदा ह्या देवता आणि भगवंत यांबद्दल आपण भक्ती योगामध्ये बघणार आहोत. आणि मग पुढे बघूया. हरे कृष्ण माताजी, सॉरी मला श्लोक वाचायचा आहे ना. हा, चतुर्वर्ण्यमया सृष्टम गुण कर्म विभागशा तस्य कर्तारम अपि माम विद्य कर्तारम अव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भौतिक प्रकृतीचे तीन गुण आणि त्यांना अनुसरून अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे चार विभाग निर्माण केले आहेत आणि ते तू जाणले पाहिजे की जर मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी एक अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. हरे कृष्ण माताजी.
हरे कृष्णा, मग इथे भगवंत जे आहेत त्यातच 12व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत की आपण वेगवेगळ्या देवतांची पूजा करतो, म्हणजे विष्णू तत्व किंवा भगवंत जे आहेत, भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते परमात्मा एक आहेत, पण विविध देवता ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत आणि त्यांची उपासना आराधना आपण करत असतो आपल्याला सकाम इच्छा पूर्तीसाठी, हो की नाही, सकाम भक्ती आपण करत असतो. पण इथे पुढे भगवंत म्हणत आहेत की तुमची जीवनशैली किंवा आपल्या समाज कल्याणासाठी मी आधीच ह्या समाजाचे मी वर्ण व्यवस्था किंवा वर्ण आणि आश्रम असे विभाजन केलेलं आहे. मग ते विभाजन कसं केलेलं आहे, गुणकर्म विभागशः, म्हणजे त्यांच्या गुण आणि कर्मानुसार त्यांच्यामध्ये जे गुण आहेत आणि जे कर्म आहेत त्यानुसार त्यांचा स्वभाव जो आहे आणि त्या स्वभावानुसार ते जो व्यवसाय स्वीकारतात त्या व्यवसायानुसार त्यांचं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार विभाजन केलेले आहेत. पुन्हा एकदा सांगते, सध्या आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला की आपल्याला हे जे विभाजन जे आहे ते आपल्याला असा एक कुठेतरी समज आहे की मी ब्राह्मणांच्या घरी जन्म घेतला म्हणजे मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रियांच्या घरी जन्म घेतला म्हणजे मी क्षत्रिय आहे. तर हा कुठेतरी हे असं नाही आहे, हा गैरसमज आहे किंवा हे चुकीची माहिती पसरवलेली गेली आहे, सगळ्यांच्या मनामनामध्ये रुजवली गेलेली आहे. पण भगवत आपल्याला जेव्हा आपण शास्त्राचं ज्ञान घेतो तेव्हा भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की तुमच्या गुण आणि तुमच्या कर्मानुसार तुमचा जो स्वभावानुसार तुम्ही जो व्यवसाय स्वीकारतात, वर्ण म्हणजे व्यवसाय, मग तो मग ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा क्षुद्र असा कुठलाही व्यवसाय असू शकतो. आता मला सांगा की अजून एक छोटं आणि सोपं उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टरचा मुलगा जो असतो तो म्हणजे असं आहे का की डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच होतो, किंवा एखाद्या बिझनेसमॅन असेल किंवा एखादा इंजिनियर असेल तर त्याचा मुलगा इंजिनियरच होतो? नाही, ते वेगळा कुठला तरी व्यवसाय करू शकतात. डॉक्टरचा मुलगा CA होऊ शकतो किंवा अजून वेगळा काहीतरी बिझनेस करू शकतात किंवा अजून ते कुणाची तरी नोकरी करू शकतात, हो की नाही, कुठेतरी मोठ्या पोस्टवर नोकरी करू शकतात वेगळं शिक्षण घेऊन वगैरे. तर असं जरुरी नाही आहे, म्हणजे काय तर जो तुम्ही हे जे वर्णानुसार हे जे विभाजन केलेलं आहे हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मानवी समाजाचं हे विभाजन भगवंतांनी अशा पद्धतीने केलेलं आहे की धर्माला धरून अशा पद्धतीने केलेलं आहे की आणि हे आपण पुन्हा 18व्या अध्यायातही बघणार आहोत आणि पुढच्या पुढच्या अध्यायांमध्ये सुद्धा याचं विस्तृत वर्णन आपण बघणार आहोत. भगवंत इथे सांगतात की ह्या वर्णव्यवस्थेचं विभाजन जरी मी केलेलं असलो तरीही त्याच्यानंतर पुढे त्याची ती प्रणाली जी आहे किंवा ही जे पुढे नेण्याचं कार्य जे आहे ते मानव समाजाचं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये मी करताच आहे असं कुठेतरी इथे भगवंत सांगता आहेत. आणि मग ब्राह्मण जे आहे ते सत्व म्हणजे जे ब्राह्मण कर्म जे करतात, मग ब्राह्मण कर्मांसाठी काय आहे की त्या आपण पुन्हा पुढच्या श्लोकांमध्ये बघणार आहोत. शूद्र कर्म काय आहे, वैश्य कर्म काय आहे, तर आता आपण पुढच्या श्लोकात जाऊया. पुढचा श्लोक असा आहे, नमामि कर्मणि लिम्पन्ति नमे कर्म फले स्तुवा इति मा योगी जानाति कर्म भिन्न सपद्यते. हरे कृष्ण माताजी. अरे कृष्ण, कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही। जो माझ्या बद्दल हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलाची फलानी बद्ध होत नाही। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्णा, मग इथे भगवंत सांगत आहेत की कुठल्याही कर्माने मी बद्ध होत नाही आणि त्यामुळे कारण भगवंतांना कुठल्याही कर्मफळाची अपेक्षा नाही आहे. आता बघा की किती वेगवेगळी उदाहरणं आहेत. आपण जर महाभारतातलीच उदाहरणं घ्यायची म्हटली तर इथे तुम्हाला दिसत आहेत सुदामा भगवंतांचा भक्त होता, मित्र होता, लाडका भक्त होता, पण भगवंत कोण होते, द्वारकाधीश होते, राजा होते. आणि सुदामा कोण होता, 18 विश्व दारिद्र्य त्यांच्या वशी होतं, पण जेव्हा ते आले भगवंतांकडे तेव्हा भगवंतांनी त्यांच्या चरण जे आहेत ते धुतले आणि त्यांचं किती उत्तम पद्धतीने आदरातिथ्य केलं, स्वागत केलं. भगवंतांनी वचन दिलं होतं कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये मी सहभागी होणार नाही, पण अर्जुनाला एवढं दिव्य ज्ञान देऊन सुद्धा ते सुद्धा अर्जुन युद्ध करत होते पण पितामह भीष्म जे आहेत त्यांना मारत नव्हते ते. त्यामुळे कुठेतरी भगवान श्रीकृष्ण म्हणाले की त्यांचा जर मृत्यू झाला नाही तर हे युद्ध असंच सुरू राहील आणि त्याच्यासाठी भगवंतांनी
स्वतः रथावरून उतरले आणि रथाचा चाक जे आहे ते भिरकावून लावायचा पितामह भीष्म यांच्यावर भिरकावून लावण्यासाठी ते सज्ज झाले. म्हणजे त्यांनी असा विचार नाही केला की मी वचन दिलेलं आहे, नाही, ते धर्माच्या रक्षणासाठी, भक्तांचा उद्धारासाठी ते म्हणाले मी काय वचन दिलेलं आहे त्यापेक्षा त्यांचं रक्षण करणं माझे जास्त गरजेचं आहे. आणि ते वचन मोडण्यास निघाले होते, पण मग अर्जुनाने म्हणाले की नाही भगवंता, मी त्यांना मी त्यांना मारायचा प्रयत्न करतो आणि बाणशय्येवर अर्जुनांनी त्यांना तिथे झोपवलेलं आहे. तर हे असे वेगवेगळी उदाहरणं जी आहेत, त्याच्यानंतर भगवंत होते, साक्षात भगवंत होते, त्रिलोकांचे स्वामी होते, पण त्या गायींमध्ये त्या गोपाल म्हणून किती उच्छान फिरत होते आणि सगळ्यांचं किती प्रेम देत होते सर्वत्र. तर हे ते म्हणतात की मी कुठल्याही कर्मामध्ये की मी कोण आहे, मी परमेश्वर आहे, मी तिन्ही लोकांचा स्वामी आहे वगैरे, आणि मग मी हे काम का करू, मी ते काम का करू, मला काहीही फरक पडत नाही, मी कुठल्याही कर्मामध्ये अडकत नाही का कर्मफळामध्ये अडकत नाही असं भगवंत सांगता आहेत. पण मनुष्याचं समाह आपल्या जीवाचं कसं आहे का नाही, आपलं कसं आहे, कर्मणोऽपि बोधव्यं बोधव्यं अकर्मणश्च बोधव्यं गहना कर्मणो गती. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग कर्म जे आहे की ते इतकं गुंतागुंतीचं आहे आणि आपण काय कर्म सॉरी आपण काय कर्म करतो आहे त्याच्यावर त्याचा परिणाम म्हणून आपला पुन्हा आपल्याला परिणामी म्हणून आपण पुन्हा या जन्म मिळतो आहे हो की नाही, आपण त्या कर्माच्या बंधनात अडकतो आहेत. मग ते कर्म कसं आहे किंवा त्याचं विभाजन कसं होतं हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे. मग पहिलं भगवंत सांगत आहेत की विकर्म. विकर्मामध्ये काय आहे की आपण जे लोक शास्त्रांचं पालन करत नाही, ज्याला आपण पापकर्म सुद्धा म्हणतो की शास्त्रांचं पालन करत नाही, भगवंतावर विश्वास नाही, श्रद्धा नाही, त्याच्यानंतर जे वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं करता आहेत, त्याच्यानंतर मांसाहार करता आहेत आणि त्यांची जीवनशैली जी आहे जी शास्त्राला धरून नाही आहे की आपला मनुष्य जन्म आहे आणि तो कशासाठी आहे हेच मुळात ज्यांना माहिती नाही, तर असे जे आहेत हे ही सगळी जी आहेत ही पापकर्म आहेत, ही विकर्म आहेत. मग जी सकर्म किंवा कर्मी ज्याला आपण म्हणतो किंवा पुण्यकर्म काय आहेत की जे शास्त्राचं पालन करत आहेत, शास्त्रामध्ये काय दिलं आहे अशा पद्धतीने आपलं जीवन व्यतीत करत आहेत, वेदांचं पालन करत आहेत आणि त्याच्यानुसार ते त्यांची जीवन प्रणाली आहे. पण त्याच्यानंतर काय होतं की पुण्यकर्माचा बॅलन्स वाढला किंवा पुण्यकर्म वाढली की तुम्हाला एकट ह्याच भूतलावर खूप छान जन्म मिळतो किंवा ह्या लौकिक सुख जी आहेत, भौतिकाची जी सुख आहेत, प्रापंचिक सुख जी आहेत ती अशी सहज उपलब्ध होतात किंवा तुमचं उद्धार होऊन तुम्ही स्वर्ग प्राप्ती करतात. पण स्वर्ग प्राप्ती झाल्यानंतरही जेव्हा तुमच्या पुण्यकर्माचं क्षालन होतं किंवा पुण्यकर्म खर्ची जातो, तो बॅलन्स कुठेतरी संपतो, तेव्हा काय होतं की पुन्हा तुम्ही या भूतलावर, या पृथ्वी भूतलावर पुन्हा तुम्ही जन्म घेतात आणि पुन्हा मग नव्याने कर्म करा. मग तिसरं जे आहे जे आपल्याला ह्या पापकर्माने काय होतं की आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्याला मनुष्य जन्म किंवा आपली पापकर्म अजून वाढत गेली तर आपल्याला खालच्या योनीमध्ये म्हणजे 84 लक्ष योनीमध्ये कुठेही आपला जन्म होतो. आणि जर आपण जी पुण्यकर्म असतील जर तर आपल्याला पुन्हा मनुष्य जन्मच अगदी सुखवस्तू असा जन्म प्राप्त होतो किंवा आपल्याला स्वर्ग प्राप्ती होते, पण ते पुण्यकर्म खर्च झालं पुन्हा आपल्याला मृत्यूलोकामध्ये जन्म आहे. मग या फेऱ्यातून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याकडे एक तिसरं पण आहे. तिसरं काय आहे भगवंत सांगतात, अकर्म. अकर्माला कृष्णकर्म सुद्धा म्हणतात. कृष्णकर्म असं आहे की तुम्ही जे काही कर्म करता आहे ते भगवंतांच्या आनंदासाठी करता आहे, तुमच्या फळाचा कर्मफळाचा त्याग जो आहे तो तुम्ही भगवंतांना देता आहे, त्यांच्या करता आहे. त्यामुळे काय होतं की तुमचा कृष्ण कर्माचा जो बॅलन्स जो आहे तो वाढतो आहे. विकर्म आहे, कर्म आहे म्हणजे पाप कर्म केलं तरी तुम्हाला ते भोगायचं आहे आणि भोगून संपवायचं आहे, पुण्यकर्म केलं तर उपभोगून संपवायचं आहे, पण कृष्ण कर्म संपत नाही, अकर्म संपत नाही, त्याचा बॅलन्स वाढत जातो. म्हणजे आपण जर 0 to 100 मध्ये जर बघायला गेलं तर सपोज मागच्या आपल्या ह्या जन्म जो आपला आहे तर आपलं 0 सुरू होत आहे, पण कुठेतरी ह्या जन्मामध्ये आपण 5% वाढवलं तर ते पुढच्या जन्मामध्ये 5 म्हणजे 6 पासून सुरू होतं.
अजून 10% वाढवलं, असं करत करत क्रमशः आपला उद्धार होतो. 70, 80, 90%, 100% जेव्हा होतो तेव्हा आपला उद्धार होतो आणि आपला आपला आत्मा जो आहे तो मुक्त होतो. आणि त्याच्यासाठी भगवंत इथे आपल्याला सांगत आहेत, अकर्म करायला सांगत आहेत. इथे अर्जुनाला भगवंत सांगताना युद्ध कर असं सांगत आहेत. ते का सांगत आहेत की तुला, अर्जुनाचा प्रश्न आहे की नाही, मी युद्ध केलं तर मला पाप लागेल, म्हणजे माझं विकर्म वाढेल. तर भगवंत सांगत आहेत, नाही, तू माझ्या आनंदासाठी करतोय, तू कर्मफळाचा त्याग कर, तू धर्माच्या रक्षणासाठी करतो आहेस, म्हणजे तू अकर्म करतो आहेस, त्यामुळे तुला युद्ध करणं कर्मप्राप्त आहे. आणि मग हे सगळं करताना किंवा हे तीन आपल्याला ह्या कर्माचं विभाजन किंवा हे सगळं असं कसं करताना भगवंत सांगत आहेत की हे कसं आपल्याला म्हणजे आपल्याला समजेल, की अर्जुनाचा पुन्हा प्रश्न आहे की हे कसं आपल्याला समजणार आहे, किंवा हे इतकं गुंतागुंतीचं आहे की हे समजावून कोण सांगेल, किंवा त्याच्यासाठी भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानं ज्ञानिन तत्वदर्शिनः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग इथे भगवंत सांगत आहेत की तुम्ही तुला जर हे की तुला हे सगळं जाणून घ्यायचं असेल, हे दिव्य ज्ञान जाणून घ्यायचं असेल, तर तुला तद्विधी प्रणिपातेन आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तुला परिप्रश्नेन सेवया, म्हणजे तुला नम्रपणे त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. उपदेक्षंती ते ज्ञानम, म्हणजे त्याच्यानंतर ते तुला दिव्य ज्ञान देतील. आणि ज्ञानीन तत्वदर्शिना, ते तत्वदर्शिना म्हणजे त्यांनी ऑलरेडी त्यांचा आत्मसाक्षात्कार झालेला आहे, किंवा त्यांनी ते तत्वदर्शी आहेत. तर तत्व काय आहे, विष्णू तत्व काय आहे, कृष्ण तत्व काय आहे, हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे ते तसंच्या तसं तुमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि म्हणून गुरु शिष्य परंपरा प्रणालीतून आलेल्या गुरूंचं आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण आपला उद्धार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला काय योग्य काय अयोग्य, आपली जीवनशैली कशी असली पाहिजे. आणि हे सगळं जेव्हा आपण गुरूंचा स्वीकार करतो तेव्हा कुठेतरी आपण आपल्या अहंकाराचा त्याग करतो आणि त्यांना आपण शरण जातो. आणि त्यांनी जे जे आपल्याला सांगितलेलं आहे किंवा ते गुरु शब्द प्रमाण मानून आपण त्या पद्धतीने आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करत असतो. आणि निश्चितच आपण आपल्या उद्धार करून घेऊ. आणि मग हेच आपण आजच्या अध्यायामध्ये शिकलेलं आहे. त्याच्या अध्यायामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, याचा ज्ञान योग आहे, त्याच्यामध्ये आपण भगवंतांबद्दलचं ज्ञान जे आहे ते घेतलेलं बघितलं आहे. त्याच्यानंतर सर्व मार्गाचं ध्येय आणि वर्णाश्रम व्यवस्थेचा निर्माता म्हणून भगवान श्री कृष्ण आहेत. कर्मयोग काय आहे, कर्माचे काय प्रकार आहेत ते कुठेतरी बघितलेलं आहे. आणि आपण त्याच्या बंधनात कसं अडकतो आणि त्याच्या बंधनातून जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होतं. मग आपल्याला भगवंतांनी इथे त्यागाबद्दलही सांगितलेलं आहे. मग वेगवेगळे आश्रम जे आहेत, जे आपण ब्राह्मण आश्रम जर असेल, ब्रह्माश्रम, तर आपल्याला ब्रह्मचर्य आश्रम जे असतं की त्याच्यामध्ये काय त्याग आहे, गृहस्थ आश्रमांमध्ये काय त्याग आहे, ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं वर्णन इथे आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर भगवंतांनी हे सगळं समजण्यासाठी किंवा हे ज्ञान घेण्यासाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे की तुम्ही तद्विधीने प्रणिपातेन, म्हणजे तुम्ही आध्यात्मिक गुरु जे आहेत तर त्यांचा तुम्ही त्यांना शरण जा. आणि त्यांना तुम्ही त्यांच्याकडनं हे जे अतींद्रिय ज्ञान जे आहे ते ग्रहण करायचा प्रयत्न करा. कारण की ते गुरु शिष्य प्रणालीतून जी भगवंतांनी प्रस्थापित केलेली आहे अशा परंपरेतून ते ज्ञान आलेलं आहे, त्यामुळे आपण हळूहळू आपल्या क्रमशः आपल्याच जीवाचा उद्धार करू शकतो. कारण की आपण पाहिलं आहे की आत्ताच आपण ह्या 84 लक्ष योनी आणि ह्या 84 लक्ष योनीमध्ये आपण ब्रह्मदेवाचा जो कालावधी पाहिलेला आहे, एक कल्पाचा कालावधी, त्याच्यामध्ये आपले किती जन्म झाले असतील आणि किती मृत्यू झाले असतील हे आपल्याला माहीत नाही किंवा आपल्याला आठवणार पण नाही. कारण की आपलं जे आहे हे शरीर जे आहे हे नाशवंत आहे. आपल्या पण आपलं चिरंतन असं शाश्वत शरीर आहे का, नाही. आणि म्हणून आपण स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी या ज्ञानाचा आपण कुठेतरी ग्रहण केलं पाहिजे. आणि तशा नुसतं ग्रहण करायचं का, तर नाही, तर त्याचं अनुशीलन सुद्धा झालं पाहिजे. नाही तर मी भगवद्गीता शिकली आणि उद्या मला मोक्ष मिळाला असं होत नाही.
त्याचं आपल्याला अनुशीलन सुद्धा करणं गरजेचं आहे. आपल्या जीवनशैलीमध्ये, जीवनप्रणालीमध्ये तसे बदल आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. आणि हे कुठेतरी सांगत असताना अर्जुनाला परत प्रश्न पडला की मी आता संन्यास घ्यायला तयार आहे, मला असं वाटतं की मी अतींद्रिय ज्ञान घ्यायला उत्सुक आहे, तर मी आता युद्ध का करू? त्यापेक्षा मी संन्यास घेतो आणि मी युद्ध करतो. असा कुठेतरी पुन्हा एक प्रश्न आहे अर्जुनाच्या मनात. आणि तो प्रश्न तो तो तयार झालेला आहे. आणि त्याची सुरुवात मग आपल्याला उद्याच्या अध्यायामध्ये, उद्याचे अध्याय सुद्धा अर्जुनाच्याच प्रश्नाने होते आहे उद्याचा. आणि इथेच आपला आजचा अध्याय संपलेला आहे. आजचा अध्याय आहे ज्ञानयोग. हरे कृष्णा सगळ्यांना.